नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. शेतीविषयक नवीन नवीन अपडेट्ससाठी आणि हवामान अंदाजासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र मान्सून फोरकास्ट अपडेट्स तुम्हाला सांगणार आहोत. मराठवाड्यात आज मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता. मुंबई ढगाळ वातावरण. मुंबई उपनगरात झालेल्या मुसळधार पावसानंतर गेल्या 2 दिवसापासून पावसाने विश्रांती घेतली आहे, परंतु आज 26 सप्टेंबर मराठवाड्यातील काही भागात विजेचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. विशेष मुंबई सकाळपासूनच ऊन पडत असले तरी काही ठिकाणी ढगाळ वातावरणातही अनुभवायला मिळेल अशी माहिती मुंबई हवामान विभागाचे उपमहासंचालक KS होसळीकर यांनी ट्विटच्या माध्यमातून केली आहे. दरम्यान 28 सप्टेंबरपासून देशात परतीच्या पावसाला सुरुवात असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. सर्वात मोठी बातमी आताची, दरम्यान 28 सप्टेंबरपासून देशात परतीच्या पावसाला सुरुवात होणार आहे असाही अंदाज हवामान खात्याने दिला आहे. मेघगर्जना आणि विजेचा कडकडाट आणि सोसायटा वारा यासह परतीच्या पावसाची हजेरी लागणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे नुकसान टाळण्यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 1 जूनला केरळमध्ये मान्सून आल्यानंतर 3 जूनला महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीला निसर्ग चक्रीवादळाने झोडपले. त्यानंतर मान्सून आगमनाबाबत शंका निर्माण झाली होती, मात्र हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार 11 जून रोजी महाराष्ट्रात अपेक्षेप्रमाणे मान्सूनचे आगमन झाले. दरम्यान यंदा अपेक्षित पाऊस झाला असून जुलै महिन्यात ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात आणि सप्टेंबरच्या अखेरीस पावसाने राज्यभर दमदार हजेरी लावली. यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली होती. यंदा झालेल्या पावसामध्ये अनेक रस्ते रेल्वेमार्गे जलमय झाले, भिंती कोसळून घरांचे इमारतीचे नुकसान झाले, वृक्ष उन्मळून पडले, जनजीवन विस्कळीत झाले. मात्र या सगळ्यात अतिवृष्टीमुळे जलसाठ्यात पुरेसे पाणी उपलब्ध झाले ही अत्यंत दिलासादायक बाब आहे. तर मित्रांनो, मराठवाड्यात आज काही ठिकाणी मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता. हवामान खात्याने दिला मोठा इशारा. तर मित्रांनो, महत्त्वाचे म्हणजे 28 सप्टेंबरपासून देशात परतीच्या पावसाला सुरुवात होणार आहे. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.